शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढरा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 26 तारखेला पक्षप्रवेशानंतर शिरूरमधून ते राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार अशी माहिती तटकरे यांनी दिली. अढरावांची लढत अमोल कोल्हेंशी होणार आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येनं विजयी होऊन निवडणुकीत 2019 बदला घेणार असा दावा अढरावांनी केला. वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते. आज संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे, याचा अर्थ आपण त्याच्यातून अनुमान काढू शकता. पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे का? एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं. शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं. दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे.